शाळा स्वच्छ करणारा शाळेचा अध्यक्ष मी तालुक्यामध्ये पहिला अध्यक्ष आहे. आणि अशा एका नेतृत्वाचा अशा एखाद्या अध्यक्षाचा वाढदिवस आहे आणि ते तुम्हाला माहीत पण नव्हतं. आणि त्यांनी आम्हाला काल सांगितलं की तुम्ही माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने माझा एक वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा आहे. मंदिरामध्ये दानपेटी असते, दानपेटी असते, त्यात लोक पैसे टाकतात आणि टाकलेल्या पैशाचा मंदिरातला पुजारी कशा पद्धतीचा वापर करतो आणि ते पैसे पुन्हा कशा पद्धतीने विल्हेवाट लावली जाते त्याचा कुणालाही दिलेल्या मालकाला किंवा दिलेल्या माणसाला पत्ता लागत नाही. तर आपल्या शाळा हे गावाचं एक मंदिर आहे असं समजून तिथं दानपेटी न ठेवता ज्ञानपेटी ठेवली आणि त्या ज्ञानपेटीमध्ये जे जी माणसं आपल्या शाळेमध्ये येतील त्यांना ते दिसावं की यात काय आहे त्यांनी विचार